अर्थव्यवस्थेमध्ये विशेषतः सर्वाधिक वाढ सेवा क्षेत्राची आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा साठ टक्के भाग हा सेवा क्षेत्रात येतोय शेती क्षेत्रात केवळ अकरा टक्के येतोय या अकरा टक्क्यांना च्या आधारावर पन्नास टक्के, टक्के लोक रोजगार म्हणतात म्हणजे शेती क्षेत्रातला रोजगार हा जर देशाच्या पन्नास टक्के असेल असं आपण मानतो तो कधी आता चाळीस टक्क्यावर आला असेल गेल्या काही दहा पंधरा वर्षात तरी अकरा टक्के उत्पन्नातनं चाळीस टक्के लोकांना रोजगार मिळतोय याचा अर्थ असा आहे की हा खरा रोजगार नाही आहे आणि साठ टक्के उत्पन्नाचं जे क्षेत्र आहे हे येत्या काळात सर्वाधिक रोजगार तयार करत आहे एक आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं तर आज नागपूरच्या कुठल्याही नेत्याकडे लोक कशा करता येतात मेट्रोमध्ये नोकरी लावून द्या आता मेट्रो काय आहे सेवा क्षेत्रातला उपक्रम आहे सेवा क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाली उपक्रम उभा झाला तर त्यातनं हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतोय आज नागपूरमध्ये समजा ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची योजना तयार झाली ही योजना काय आहे सेवा क्षेत्रातली खाजगी गुंतवणूक आहे ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली आहे आणि म्हणून सरकारही किंवा सरकार, कि सरकार आणि खासगी क्षेत्र मिळून ज्यावेळेस सेवा क्षेत्राची निर्मिती करतात आणि त्यातनं रोजगाराच्या संधी तयार होतात तर त्या संधी प्राप्त करून घेण्याकरता देखील काही ना काही कौशल आवश्यक आहे